जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी सिगारेट पिण्याच्या बहाण्याने एका 12 वर्षीय मुलीचा अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडांचा स्थानिक नागरिकांनी डाव हाणून पाडलाय. मावळ तालुक्यातील कान येथे सिगारेटचे पैसे न देता एका चुमुकलीचा विनयभंग आणि अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलाय. सिगारेट पिण्यासाठी एका 4-चाकी वाहनातनं 4 जण आले होते. त्यापैकी 2 इसम गाडीमधून उतरून महामार्गावर असलेल्या मावळ किंग या चहाच्या टपरीवर आले आणि दुकानावर 12 वर्षीय चिमुकली बसली होती. तिला सिगारेट मागितली. त्या पीडित मुलीने सिगारेट देऊन त्याचे पैसे मागितल्यावर दोघेही आरोपी टपरीच्या आत घुसले आणि चिमुकलीला ओढत कारमध्ये बसवू लागताच मुलीने आरडाओरडा केला असता आजूबाजूचे लोक तिच्या मदतीला धावून आले. मात्र आरोपी गावगुंड असल्याने कुणीही पुढे न येता थेट गुंडांवर दगडाचा मारा केला. या हाणामारीमध्ये त्या मुलीचा हात सोडून गुंडांनी मुंबईच्या दिशेने धूम ठोकली. याबाबत वडगाव मावळ पोलिसांमध्ये 4 जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांची 2 पथके आरोपी अजित सातकर आणि त्याच्या साथीदारांच्या मागावर आहेत. दिनांक 8 तारखेला रात्री 10 वाजे सुमारास ते काणे गावामध्ये त्यांचं एक छोटीशी चहाची टपरी आहे सूर्या ढाब्यासमोर. त्या ठिकाणी आमच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजित सातकर आणि त्याचे 2-3 साथीदार तिथे गेले होते. सिगारेट घेतली आणि तिथे जी सिगारेट विक्रीसाठी दुकानात बसलेली मुलगी होती 12 वर्षाची ती पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे न देता तिला ते दोघांनी मिळून जाऊन खेचत बाहेर आणलं. ते तिला गाडीत टाकणार होते तेवढ्यात बाजूच्या हॉटेलमधली माणसं वगैरे पळत आली आणि त्यांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू करताच ते मुलं सोडून त्यांच्या कारमध्ये बसून पळून गेले. परंतु पळून जाताना त्यातला तो जो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याला त्या लोकांनी ओळखलं आणि तो अजित सातकर असं समजलं. त्यानुसार आम्ही रितसर पोक्सो आणि IPC 354/366 अ/5511 त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.